मी वैशाली, हेल्दी लाईफ विथ डॉक्टर वैशाली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जानेवारी महिना सुरू झाला आहे तर आपल्याला संक्रांतीची ओढ लागते, तर त्यासाठी मी आज तुम्हाला तिळाचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. आज मी तुम्हाला तिळाचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, 125 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि 25 ग्रॅम शेंगदाणे, 125 ग्रॅम गूळ, 1-3 चमचे खोबऱ्याचा किस आणि वेलची पावडर. तीळ मी हे भाजून घेतले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले आहेत. चला तर मग आपण सुरू करूया. गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे. आता आपण सर्वप्रथम 1 चमचा तूप घालणार आहे. तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तूप वितळलं आहे. आता मी ह्यामध्ये गूळ घालणार आहे. गूळ आपण मंदाच्यावरतीच पातळ करून घ्यायचा आहे. आम्ही किसून घेतलेला आहे गूळ आणि हा नॉर्मल गूळ घेतलेला आहे. तुम्ही चिक्कीचा गूळसुद्धा घेतला तरी चालतो. सतत हलवायला पाहिजे, नाहीतर तो करपतो गूळ. त्यासाठी मी गॅसचा फ्लेम लोच ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकताय गूळ आपला वितळला आहे. आता आपण ह्यामध्ये 2 चमचे दूध घालणार आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा घातला तरी चालते. आता आपल्याला हे एकत्रित व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसेस तुम्हाला मंदाच्यावरतीच करायची आहे. बघू शकताय गुळाला आता बुडबुडे आले आहेत. सर्वप्रथम आपण ह्यामध्ये भाजलेले तीळ घालून घेऊया. त्याच्यानंतर शेंगदाणे घालूया. हे थोडेसे क्रश करून घेतले आहे. आणि त्याच्यानंतर किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर घालत आहे. तुम्ही वेलची पावडर नाही घातला तरी सुद्धा चालेल. एक दोन मिनिट असं थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण घट्ट होत आहे. तर मी हे गॅस बंद करून घेत आहे. आणि बंद झाल्यावर नंतर सुद्धा, गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपण गरम गरम असतानाच ह्याचे लाडू वाळायचे आहेत. आपलं मिश्रण 1-2 मिनटं मी बाहेर काढून ठेवले आहे थंड व्हायला. पण हे मिश्रण तुम्ही गरम गरम असतानाच ह्याचे लाडू वाळायचे आहेत. तुम्ही बघू शकताय पटकन होतात हे, पण गरम गरम असतानाच वाळायचे आहेत. तुम्हाला कोणता आकार हवा आहे लहान मोठा त्याप्रमाणे तुम्ही लाडू वळवू शकताय. बघू शकताय तुम्ही किती छान लाडू वळत आहेत. मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला लाडू वळता येत नाहीत. बघा किती छान सुंदर टेक्स्चर आला आहे या लाडूला. असेच मी सर्व लाडू बांधून घेणार आहे. पुन्हा एक लाडू तुम्हाला मी बांधून दाखवते. त्याला काय जास्त प्रेशर द्यायला लागत नाही. तर अशा प्रकारे
मी सर्व लाडू बांधून घेणार आहे। आपले लाडू सर्व बांधून झाले आहेत, बघू शकताय किती छान झाले आहेत। आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून पहा, कसे वाटले ते कमेंट मध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। परत पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि खात रहा। थँक्यू।